सोलापूर शहरात गेल्या 4 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी अनेक ठिकाणी पावसामुळे विजेचा खेळ खंडोबा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अशा वेळी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वीज कर्मचारी 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी हजर असतात. पावसामुळे लाईट जाणे, ट्रान्सफॉर्मर उडणे असे अनेक समस्या उद्भवतात. अशा वेळी खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणची संपूर्ण टीम सोलापूर शहर जिल्ह्यात अलर्ट असते. वेळेवर वीज बिल भरा असा तगादा लावणारे, प्रसंगी वीज बिल नाही भरल्यावर कनेक्शन कट करणारे आपले वीज कर्मचारी आपण नेहमीच पाहतो. पण त्यांचे हे काम आहे, त्यांना करावेच लागते. आपण वीज वापरतो मग त्यांचं पेमेंट सुद्धा वेळेवर करणं आपलं कर्तव्य आहे. आपल्याला कोणताही त्रास होऊ नये यासाठी महावितरणचे वीज कर्मचारी 24 तास अलर्ट असतात हे आपल्याला माहीत आहे का? आपल्या परिसरात अचानक लाईट जाते. लाईट जाण्यामागे अनेक कारणे आहेत, मात्र ती लाईट पुन्हा पूर्ववत सुरू होते हे काम कोणी करतो? तर तो आपला बांधव वीज कर्मचारी अर्थात महावितरणची टीम करत असते. अत्यंत धोक्याच्या ठिकाणी त्यांना काम करून नागरिकांना वीज सेवा पुरवावी लागते. वीज कर्मचारी वर्षभर 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज असतो. सोलापुरात देखील याच वीज कर्मचाऱ्यांचा ऑन ड्युटी भर पावसातील दृश्य आपल्याला बराच काही सांगून जाणार आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना देखील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम करत नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही किती सज्ज आहोत हे दाखवणारा हा व्हिडिओ पहा. शहरातील भूषण नगर परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक ट्रान्सफॉर्मर उडाला. नागरिकांनी बराच वेळ झाला तरी लाईट येत नसल्याचे पाहून महावितरणला संपर्क केला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर बिघाड झाल्याचे कळाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठांना ही कल्पना दिली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिघाड झालेले ट्रान्सफॉर्मर खाली उतरवून त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर जोडून वीज सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. सोलापूर शहरात मुसळधार पाऊस कोसळत असताना देखील भर पावसामध्ये वीज कर्मचारी भूषण नगर परिसरात इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बसवताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. नागरिकांची काळजी घेणे, त्यांना वीज सेवा विना अडथळा पुरवणे यासाठी किती जोखीम आहे हे वीज कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे आणि याचे ज्वलंत उदाहरण या व्हिडिओमधून आपल्याला पाहावयास मिळत आहे. वीज कर्मचाऱ्यांची भर पावसात ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी सुरू असलेली धडपड व उंच अशा खांबावर चढून जोखीम पत्करत मुसळधार पावसातील सुरू असलेले दुरुस्तीचे काम पाहून या भागातील रहिवाशांना देखील राहिले नाही. या भागातील नागरिकांनी देखील महावितरणच्या या टीमचे व वीज कर्मचाऱ्यांचे कौतुक करत त्यांच्या या जिद्दीला सलाम केला आहे. हे दृश्य पाहून प्रत्येकाने या वीज कर्मचाऱ्यांचा आदरच केला पाहिजे हे नक्की. भर पावसात ऑन ड्युटी जोखीम पत्करत काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा ऑन द स्पॉट व्हिडिओ रेकॉर्डिंग केला आहे लोक प्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार जहूर सय्यद यांनी.
नमस्कार, मी राहुल शिंदे सर, भूषणनगर भाग 3 सोलापूर चा रहिवासी। मागील 4-5 दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे आमच्या भागातील वीज पुरवठा काल रात्री खंडित झाला होता। MSE ऑफिसला फोन केल्यानंतर जमगर साहेबांनी त्वरित पुढील कारवाई करत आमच्या सर्व MSEBच्या कामगारांना पाठवून ट्रान्सफॉर्मर बदलण्याचं काम हाती घेतलं। अशा पावसात देखील MSEBचे सर्व कामगार काम करतायत आणि आम्हाला वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करतायत। ही त्यांची एक समाजाबद्दल माणुसकी आहे, त्याचं कौतुक आम्ही सर्वजण भूषणनगरच्या रहिवासी जवळच्या सर्वजण करीत आहोत।